अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला तर 4 दिवसात राज्य विकतील. पडळकरांनी ही टीका केली. सरकारच्या आशीर्वादानं परीक्षा घोटाळा होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. हिवाळी अधिवेशनानं राज्यातील राजकीय पारा वाढला असून सकाळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरून उठलेली राळ शमायच्या आधीच आता गोपीचंद पडळकरांनी त्यावरही कडी करणारं वक्तव्य केलं. त्यामुळे अधिवेशनात खरे मुद्दे कमी आणि राजकीय मुद्दे जास्त पाहायला मिळाले. काही वावगं वाटू देऊ नका. आज पडळकरांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला तर ते अधिवेशन संपायच्या 4 दिवसात राज्यच विकून मोकळे होतील अशी टीका केली. त्यामुळे राजकीय ठिणगे अजून बऱ्याच पडण्याची चिन्ह आहेत. पडळकर आणि पवार यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता अधिवेशन सुरू असताना पवारांवर टीका करण्याची संधी सोडणारे पडळकर कसले. त्यांनी अजितदादांवर शरसंधान साधलं. ते म्हणाले, अजित पवारांना जर मुख्यमंत्री पदाचा चार्ज दिला तर हे अधिवेशन संपायच्या आत 4 दिवसात ते राज्य विकून मोकळे होतील. शिवाय सध्या सुरू असलेल्या परीक्षा घोटाळ्यावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.